अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आढळली फटाका सदृश्य वस्तू. अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात क्रिकेट बॉलमध्ये बारूद भरलेली फटाका सदृश्य वस्तू आढळले. रात्री 8 वाजता सुमारास जेलच्या भिंतीवरून वस्तू फेकल्यानंतर झाला होता स्फोट. अमरावती पोलिसांचं रात्री जेलमध्ये सर्च ऑपरेशन. जेलमध्ये बॉम्ब सापडल्याच्या चर्चेने एकच खळबळ. अमरावती पोलीस आयुक्त रेड्डींसह पोलिसांचा जेलमध्ये फौजफाटा दाखल. बॉम्ब शोधक व नाशिक पथकानं केली जेल परिसरात पाहणी व त्यांनी राबवली सर्च मोहीम. बॉम्ब सदृश्य आढळलेले साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवलंय. अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांसाठी असुरक्षित. निरीक्षण व दिवाल उठने की बात नहीं, नहीं हो गया ना, मंजूर अभी नहीं थे. हमारे एडीजी सर ने, गुप्ता जी सर ने सब फॉलो अप किया है और गवर्नमेंट से हमको नीति भी मंजूर हुआ है. फेरी फेरी मैम 2 मिनट का बाइट देते हैं. अभी बाद में क्या कंप्लेंट क्या दाखिल कर रहे, वही होना बस. कंप्लेंट में क्या दाखिल करने वाले, वही होना सर. किया ना मैंने, किया बस उतना ही. 2 मिनट का बाइट मिल जाएगा. आपण अनेक सार्वजनिक बांधव विभागाला पत्र व्यवहार केला, पत्र अध्यापर्यंत भिंत वर उचल गेले नाही. आम्हाला निधी मंजूर. प्राथमिक माहिती आतापर्यंतची ही आहे की संध्याकाळी 8 दरम्यान बॅरेक नंबर 6-7 समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे. असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांना ऐकू आला जे की बॅरेकमध्ये होते. नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली न फुट जे फुटला नाही, त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोचलो. सर्व टीम पोचली, BDDS ची टीम पण पोचलेली होती आणि नंतर प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे. फटाका कुणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे, बाहेरून फेकला आहे कारण तो मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो. तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला, कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणी कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी. फटाका सदृश्य मटेरियल दिसतोय, त्याची आता फोरेन्सिक तपासणीसाठी फोरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे. बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल. काही आढळून आलेलं नाही, फक्त फटाक्याची दारू आणि फटाक्यामध्ये जी दारू असते तीच ते क्रिकेटचा जो प्लास्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये टाकून वात टाकून फेकलेलं असं दिसतंय प्राथमिक. याआधी सुद्धा पोलीस प्रशासन कडक पाऊल काय उचलणार सुरक्षा दृष्टीने? आम्ही पाहू ना, सुरक्षा दृष्टीने तपासणी करू. आता बाहेरून काय काय सुरक्षाची काही प्रॉब्लेम आहे कारण भिंतीचा हाईट आणि ते हायवेची हाईट पण इशू आहे. या सगळ्या गोष्टीचा तपास करून पुढील सुझाव जेल प्रशासनाला देण्यात येईल. ओके.